प्रतिष्ठान संस्था ने कल्याण परिसर में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 63वीं पुण्यतिथि के अवसर पर 2 दिन की रक्तदान शिविर और अन्नपूर्ण दानम का आयोजन किया है। बहुजन समाज परिवर्तन प्रतिष्ठान संस्था के संस्थापक अध्यक्ष दीपक वानखेड़े जी ने नागरिकों से अपील की कि वे रक्तदान करके जरूरतमंदों की मदद करें। जो समाज परिवर्तन प्रतिष्ठान कल्याण सामाजिक संस्था है, ये सामाजिक संस्था गेल्या 5 वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे। अजून 5 वर्षापासून प्रत्येक वर्षाला जे बाबासाहेब आंबेडकरांना बघत गेल्या ती दुधातून मग बांधत असतात ते कल्याण या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उत्तर असतात आणि अशा धम्मबांधवांची कार्यात गैरसोय होत असते। आमच्या संस्थेनं असा निर्णय घेतला की बा आपण आपल्या संस्थेच्या मार्फत काहीतरी लोकांना धम्मदान करावं, त्यांची सेवा करावी बाबासाहेबांच्या महानिवासाच्या दिवशी। जास्तीत जास्त लोक अजूनही यायला तयार होते। 20,000 लोकांना आम्ही धम्मदान म्हणजे भोजनाची व्यवस्था करत आहोत। प्लस जे गरीब लोक असतात त्या गरीब लोकांना ब्लड लागतो, त्यांना ब्लड विकत घ्यावा लागतो, त्यांच्याकडे पैसा नसतो। त्याच्यासाठी आमच्या संस्थेच्या बाबा आम्ही ब्लड कॅम्प दिवशीसुद्धा कॅम्पमधून येतो। आव्हान आहे की व जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा। हे जे ब्लड डोनेशनचं आहे, प्लस अन्नदानाचं आहे, हा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, जास्तीत जास्त संख्येने चैत्यभूमीला यावं, ते बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी जास्तीत जास्त लोक आले पाहिजेत यासाठी मी त्यांचं आव्हान। आमचे बंधू दीपक वानखेडे साहेब आणि त्यांचं हे बहुजन समाज परिवर्तन प्रतिष्ठान हे फार वर्षापासून इथे कार्यरत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी म्हणून त्यांनी जो हा कार्यक्रम महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो दर वर्षी ते साजरा इथे लोकांची सेवा करून ते साजरा करतात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली आहे। आणि जो बहुजन समाज आहे या समाजाला कुठेतरी काहीतरी न्याय मिळावा आणि ह्यासाठी बाबासाहेबांनी जे अश्रेष्ठ परिश्रम केले आहे त्याचा एक आदर्श ठेवून आम्ही इथे सगळ्या लोकांची समाजाची आम्ही एक सेवा करत आहोत। आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे माझ्या सर्व सहकार्यांतर्फे मी दीपक भाऊ आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो।